नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी 12:15 आगमन झाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आजच्या एक दिवसीय दौऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत. रेल्वे स्थानकावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉक्टर VP निटणकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष राज्यपाल एक दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून रात्री राजभवनात त्यांचा मुक्काम आहे. आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे दुपारी 3:00 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी 3:30 रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5:30 ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रात्री 9:20 ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे 6 तास उपराष्ट्रपती नागपुरात असणार आहेत. दोन्ही कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस त्यांच्या सोबत असतील. उद्या सकाळी दिनांक 5 ऑगस्टला सकाळी 9:00 मुंबईसाठी ते रवाना होतील. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.